इराकमध्ये अडकलेल्या 46 नर्सेसच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. या सर्व नर्सेसना भारतात आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सर्व नर्सेस उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोची विमानतळावर दाखल होतील अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी या नर्सेसच्या नातेवाईकांना दिली आहे. या नर्सेसना भारतात आणण्यासाठी एक विशेष विमान दिल्लीहून अरविलला आज संध्याकाळी रवाना होणार आहे. तर दुसरीकडे इराकमध्ये अडकलेले काही मजूरसुद्धा भारतात परत आहेत. आज दिल्ली विमानतळावर त्यांचं आगमन झालं. इराकमधली परिस्थिती पाहून बगदादमधल्या 300 ते 400 मजुरांनी भारतात परतायची इच्छा व्यक्त केली होती, मात्र कंपनीनं याबाबत इन्कार केला होता. त्या विरोधात मजुरांनी संप पुकारला. मजुरांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांना भारतात परतण्यासंदर्भात आश्वासन मिळालं. त्याप्रमाणे दूतावासाकडून 2 दिवसात व्हिसा आणि पासपोर्ट प्राप्त झाला आणि लगेचच मजूर भारतात परतले. हम लोग देखे कि नजफ में करबला में हल्ला-गुल्ला हो रहा था बगदाद की तरफ में, बढ़ते जा रहा है आदमी. उसके बाद में करबला में हल्ला-गुल्ला हुआ, उसके बाद हम लोग 300-400 आदमी बोले कि हम लोग इंडिया जाएंगे. तो कंपनी वाला बोलता है किसी को मैं नहीं भेजेगा इधर से. हम लोग 300 आदमी स्ट्राइक मार के बैठ गया. उसके बाद एक दिन के बाद में एम्बेसी वाले पहुँचे, वे बोले कि हम लोग आप लोग को सब किसी को हम निकाल के लेकर चलेंगे, आप लोग घबराओ मत. एक दो दिन हम लोग रुके वहाँ, उसके बाद एम्बेसी वाला सब अपना कार करवाया, वीजा वीजा लगाया. उसके बाद हम लोग रात को 12 बजे रात को पासपोर्ट ला कर दिया. उसके बाद में हम लोग सुबह में आके इधर फ्लाइट कराया. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.